प्रिझम ट्रँगल घ्यायचा, कोणता ट्रँगल घ्या तुम्ही, तसंच ट्रँगल खाली पण घ्यायचा आणि ते जोडून द्यायचे सरळ याच्यासाठी ट्रँगल प्रिझमसाठी. ट्रँगलर पिरॅमिड, पिरॅमिडसाठी काय घ्यायचं आहे, ट्रँगल घ्यायचा आहे आणि तो एक पॉईंट घ्यायचा, इथे घ्या इकडे घ्या कुठेही घ्या, तो कुठे घ्यायचा तरी काही फरक पडत नाही त्याला. समजा मी इथे घेतला, इथे जोडून देतो तो असा. पेंटॅगॉन आहे ना, तीन झाले, हा चार आणि हा पाच, पाच काढून घ्यायचा आणि कुठे एक पॉईंट देऊन द्यायचा, इथे घ्या इथे घ्या किंवा कुठे इथे, इथे देऊन दिला किंवा इथे देऊन दिला, रेषा जोडून द्यायचे आहेत तुम्हाला. एक दोन तीन चार आणि पाच, हे पेंटॅगॉन नाही करू का, स्केलचा वापर करू आपण. किती झाले, पाच झाले का, किती घेऊन येतो कलम आणि स्केलने स्ट्रेट लाईन मोडून द्यायची. एक दोन तीन चार पाच, सर पेंटिंग काढायचं कोणता तू होईल, दोन नंबरचा आपण असा, हा एक काढायचं आणि याच्यामध्ये अजून एक काढायचं, सोडून द्यायचं ते ठीक आहे. आता पहिला बघा क्यूब, क्यूबला फेसेस किती आहेत, आता हा क्यूब आहे हा एक, हा दोन, हा तीन, हा चार, हा पाच आणि हा सहा, सहा सिक्स व्हर्टायसेस बघा, हे हा पॉईंट, हा एक, हा दोन, हा तीन, हा चार, किती झाले, चार झाले, पाच सहा सात आणि आठ, किती येते, आठ व्हर्टायसेस. एजेस सरळ रेषा, ही एक, ही दोन, ही तीन, ही चार, पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा. हा ना, कुठे हा वरचा, एक इथे एक ट्रँगल काढायचं, ते ट्रँगल काढायचं, रेषा होऊन द्यायचा सगळं आहे बाय, इथे एक ट्रँगल काढला ना तो असा आणि खाली एक ट्रँगल काढला, ही रेषा जोडायची, याला ही याला ही आणि याला ही. नंतर आता क्यूब आणि क्यूबॉइडचे सेम आहेत फेसेस, याचे पण सिक्स व्हर्टायसेस, याचे एट आणि याचे त्याचे ट्वेल्व, लक्ष द्या इकडे हे फेसेस आहेत समोरचे, हा एक हा दोन तीन चार पाच सहा, व्हर्टायसेस पॉईंट तो, हा एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ, एजेस सरळ रेषा, एक दोन तीन चार, हे चार झाले, नंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा. क्यूब आणि क्यूबॉइडचे सेम, त्याच्यानंतर आता ट्रँग्युलर प्रिझम, ट्रँग्युलर प्रिझमचे फेसेस किती फेसेस आहेत, आणि वरचा खालचा आजूबाजूचे किती तील ट्रँग्युलरचे, तीन तील ते आणि खाली दोन, किती तील ते फेसेस, पाच पाच कसे, हा एक हा दोन हा समोरचा तीन हा चार आणि हा पाच,
आता वट ऐसेस पॉइंट पॉइंट ना एक दोन तीन चार पाच सहा किती पॉइंट येते सहा एजेस सरळ रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ हे ट्रायंगल पिरॅमिडचे फेसेस वरती ट्रायंगल आहे खाली तीन हां आता ट्रायंगल ही वरती आणि साईडला एक दोन तीन किती झाले ते चार नंतर व्हर्टायसेस पॉइंट हा एक हा दोन हा तीन आणि हा एक चार चार आहेत ना एजेस सरळ रेषा ही एक दोन तीन चार पाच आणि सहा आता पेंटॅगोनल पिरॅमिडचे फेसेस किती तोंड आहेत त्याला वरचा सगळ्यात एक झालं आणि खालचे किती पाच पाच आणि किती झाला तो सहा व्हर्टायसेस पॉइंट वरचे पाच आणि खालचा एक सहा आणि एजेस सरळ रेषा यावरच्या पाच झाल्या आणि त्या खालच्या पाच पाच आणि पाच दहा याचे आता फेसेस हा इकडचा आणि तिकडचा दोन झाले आणि ते सहा किती झाले मग ते आठ नंतर व्हर्टायसेस पॉईंट हे सहा आणि ते सहा हे पॉईंट ना एक दोन तीन चार पाच सहा आणि एक दोन तीन चार पाच सहा किती झाले ते बारा एजेस सरळ रेषा या सहा या सहा 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 बारा आणि या सहा अठरा आता किती बरोबर आले किती चुकीचे आले आता आपल्याला शोधायचे एफ प्लस व्ही फेस प्लस व्ही या दोघांची बेरीज आणि याच्यामध्ये प्लस टू करायचं प्रत्येकामध्ये ई प्लस टू या दोघांची बेरीज किती आली या दोघांची बेरीज फोर्टीन आणि याला प्लस टू केल्यावर काय होईल फोर्टीन ही आली सेल नंतर खाली आता ही पण किती आहे 14 आणि हा प्लस टू हा पण 14 बरोबर आहे दोन्ही बरोबर आहेत पाहिजे नंतरची दोघांची ॲडिशन किती आली 11 प्लस टू किती आली 11 हे पण बरोबर आली ही प्लस किती आली ही 8 प्लस टू किती आली ही 8 हे पण बरोबर आली 6 प्लस 6 किती झाली ती 12 आणि ही प्लस टू 12 आठ बारा वीस आणि 18 प्लस टू किती झाले 20 म्हणजे सगळे बरोबर आले हा फॉर्म्युलाच आहे हा तो युलर्स फॉर्म्युला आहे युलर्स झाला का